हॅलो आणि वेलकम. मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड खरं तर खूप स्पेशल आहे आणि मी स्वतः खरं तर जी माझी गेस्ट आहे तिच्याशी गप्पा मारायला खूप एक्साइट आहे. आजपर्यंत राजश्री मराठीवर मी तुम्हाला खूप कलाकारांचे इंटरव्ह्यू दाखवले, बट आजची जी ॲक्ट्रेस आहे ती खरं तर खूप स्पेशल आहे आणि सध्या झी युवा डान्सिंग क्वीनचा मंच ती तिच्या अँकरिंगनी गाजवते. कोण आहे ती तुम्हाला कळलं असेल. सो गाईज, लेट्स वेलकम गंगा. आणि गंगा आलेली आहे इकडे, प्लीज वेलकम. सो मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की मी स्वतःच खूप जास्त एक्साइटेड आहे, तर मी सेटवर आलेले तेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं आणि म्हटलं की यार ही मुलगी किती छान दिसते. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे कॉम्प्लिमेंट्स तर मिळालेच आणि आता सेटवरही की मला असं 1% पण असं वेगळं असं जाणवून नाही देत की मला असं फील करून नाही देत की आय एम लाईक अ ट्रान्स ऑर आय कम फ्रॉम अ डिफरंट बॅकग्राऊंड असं काही पण जराही नाही असं जाणवून देत. सगळे खूप पॅम्पर करतात आणि कायम हे लाईक किती सुंदर दिसतेस तू, म्हणजे तयार झाल्यानंतर कायम असे कॉम्प्लिमेंट येते, म्हणजे इतकी सुंदर दिसतेस. आणि त्या मेकअपचा ज्या हेअरस्टाईलिस्ट असतात त्याही म्हणतात लाईक आम्ही यार मुली असून इतकी सुंदर नाही दिसत, तू कशी काय इतकी सुंदर दिसत. नाही पण खरंच गंगा, एखाद्या मुलीला तू लाजवशील इतकी तू सुंदर आहेस. तुला स्वतःलाही ते वाटतं ना की आपण किती छान दिसतं यार. एक असतं ना यार मी किती छान दिसते असं आहे म्हणजे हो आहे, म्हणजे तेवढा कॉन्फिडेंट आहे बिकॉज माय प्रोडक्शन वॉज लाईक दॅट. कारण की माझे पप्पाही तितके छान दिसायचे, माझी मम्मीही खूप सुंदर दिसते. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मम्मीला पाहिलीही असणार आता रिसेंटली एपिसोडमध्ये आलेली, तर हा ते सुंदर दिसणं मला त्यांच्याकडूनच मिळतं. मला खरं तर ही गोष्ट बोलायला खूप अभिमान वाटतोय की मराठी टेलिव्हिजनवर एक ट्रान्सजेंडर होस्ट आम्ही बघितली आणि ते झी युवानी केलं आहे. आणि म्हणजे असं झालं की यार हे कुछ अलग आहे. खूपच जास्त ही गरज होती सध्याच्या काळासाठी बिकॉज एक लोकांच्या डोक्यात ही एकच गोष्ट सेट होती की ट्रान्सजेंडर काय करू शकतात. एक तर आयदर ते लोक ट्रेनमध्ये भीक मागणार, आयदर कुठे कुठे उभे राहून सेक्स वर्क करणार. ह्याच्या पलीकडे ट्रान्सजेंडर काय करू शकतो, मग ह्याच्या पलीकडे जाऊन ट्रान्सजेंडर काय करतात हे आज लोकांना दिसतंय की आज काय करू शकतात. म्हणजे फक्त ट्रेन आणि सेक्स वर्क करणं आमच्या नशिबात नाही आहे. आय मीन एक संधी देऊन फक्त बघा, यु नो. मग थँक्स टू झी युवा आणि म्हणजे त्यांनी जो पाऊल उचललाय ना, हा इतका खूप मोठी इनिशिएटिव्ह आहे ही की असं काय करायचं. बिकॉज रिजनल लँग्वेज आय मीन रिजनल चॅनलसाठी अशी ही कॉन्सेप्ट घेणं फार म्हणजे डेलिकेटशी अशी टॉपिक आहे, खूप नाजूक अशी. बिकॉज आपण सांगू शकत नाही की कोणत्या प्रकारे आपली ऑडियन्स रिॲक्ट करेल. बिकॉज कायम आपल्याला हे सांगण्यात आलं होतं की नाही ट्रान्सजेंडर आउटकास्ट असते म्हणून, ते वाईट असतात म्हणून, हे लोकांच्या डोक्यात ही गोष्ट कायम बसलेली आहे. मग आता एक ट्रान्सजेंडरला इतक्या मोठ्या मंचावर घेऊन यायचं आणि ती एवढा म्हणजे झी सारख्या प्लॅटफॉर्मवर आणि इतकं सगळं काय करते, तर एक दडपण तर होतंच की कसे लोक रिॲक्ट करणार आहेत. बट टचवूड खूप जास्त चांगलं झालं, खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून आला आहे. खूप बरं वाटतं आहे करून. आणि मी एक म्हणून मी एक मीडियम असेल असे कित्येक मी काय गोष्ट म्हणत असते, कित्येक गंगा असतील आयुष आणि कित्येक प्रणीत असे असतील ते ह्या एका संधीसाठी वाट बघतायत आणि मी तो एक रस्ता करून दिलाय बाकी सगळ्यांसाठी असं मला वाटतं. सो गंगा, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी आज आणि गंगा कशी आहे मला एक्सप्लोअर करायचं आहे. बट त्याआधी आपल्या शोचंच नाव आहे टुडे स्पेशल आणि सेलिब्रिटी फूड हॅबिट मला जाणून घ्यायचं. तू आता सेलिब्रिटी झाली आहे बॉस, तुमचं ट्रेंडिंग मे हो. सो जरा आपण ऑर्डर करूया. नक्कीच. हॅलो. सो आज आपण ज्या हॉटेलमध्ये आहोत चिलीजा, ते पिझ्झासाठी खूप जास्त फेमस आहेत. आपण पिझ्झामध्ये काहीतरी ऑर्डर करूया. ओके. सो तुला फोंडू आवडतं का? एक्झॉटिक पनीर फोंडू असं काही ऑर्डर केलं तर चालेल. चालेल. या देन ड्रिंक्स युअर चॉईस. टेल मी. सो आई विल गो फॉर कुकी क्रीम रोमॅन्स. ओ, शब्द खूप चांगला आहे ना, रोमॅन्स. या आणि फेब्रुवारी मंथ आहे, यु नो, यू नीड टू बी लव्ड अँड रोमॅन्स. सो या. वा वा मॅडम, तो बहुत ही रोमॅन्टिक आहे. एका नॅशनल टेलिव्हिजनवर आपली जेंडर आयडेंटिटी रिव्हील करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि गंगा यासाठी खरं तर गट्स लागतात आणि ते तू खूप सहजतेने केलं आणि ते इतकं चांगलं वाटत होतं, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. हिंमत तर अगदीच पहिल्यापासून होती. मी ह्याचा एक किस्सा सांगते. लहानपणापासूनच प्रणीतच्या अंगात अगदीच ती गंगा होती. मला जेव्हा कळतही नव्हतं म्हणजे म्हणजे कोणत्या गोष्टीचा समजही नव्हता, तेव्हापासून ह्या फिलिंग्स आतमध्ये होत्या की मला एक सुंदर स्त्री बनायचं आहे, एक सुंदर मुलगी बनायचं. मी कायम ही गोष्ट म्हणत आले आणि तेव्हापासूनच गंगा होती. पण
तितकी बोलकी नव्हती आणि तितका कॉन्फिडन्स नव्हता गंगाला की स्वतःला प्रेझेंट करायला, कारण की समाजाने इतकं दाबून ठेवलेलं आणि खूप प्रेशर होता, कारण की लोक चिडवायचे, मी काय म्हणाले, लोक चिडवायचे, खूप वाईट असे बोलायचे. पण मग थोडीशी भीती वाटायची की मी जर का गंगा बाहेर आलीच तर लोक कसे रिॲक्ट करतील, मला घरातले मारतील, माझ्यावर खूप वाईट अवस्था करतील, असे खूप वेळा असं वाटायचं. म्हणून गंगा कधीच नव्हती आली. पण एका वळणावर एक प्रत्येकाच्या आयुष्यात एक गायडन्स येतो आणि एक 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 असा व्यक्ती येतोच. तसं माझ्याही आयुष्यात एक व्यक्ती आला ज्याचं नाव होतं मोहित. तर मोहितने एक मला वेगळाच टाईपचा एक कॉन्फिडन्स दिला. मी खूप अशी नवीन, म्हणजे प्रणीत खूप क्यूट लुकिंग बॉय होता, म्हणजे काहीच माहिती नाही. प्रणीतला LGBT काय असतं हेही माहिती नव्हतं, व्हॉट इज गे अँड व्हॉट इज ट्रान्सजेंडर ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. इनफॅक्ट मी जेव्हा लहान होते आणि कॉलेजमध्ये असताना मला स्वतःला कोणतंही ट्रान्सजेंडर आली का मला भीती वाटायची. ट्रेनही कोणती ट्रेनमध्ये कोणतीही ट्रान्सजेंडर आली की मी बघून तिला अशी झोपायचं नाटक करायची, कारण की खूप भीती वाटायची मला. मग ह्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी समजवल्या की असं सगळं असतं, ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत तुझ्या, मग असं तू करायला पाहिजेस, कोणत्या चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी ह्या सगळ्या मोहितने मला सांगितल्या. आणि तिथून एक थोडासा असा कॉन्फिडेंस आला. मग तशी मी एकदम कॉन्फिडेंटली कॉलेजमध्ये वावरायला लागले, स्वतःला एक्सप्रेस करायला लागले की आहे मी तशी. आणि जेव्हा मी अशी स्कूलमध्ये मुलांमध्ये कधीच बसायचे नाही, असं ग्रुप माझा कधीच कॉलेजमध्ये ग्रुप नव्हता की मला चिडवतील म्हणून. पण कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळंच असं ॲटमॉस्फिअर होतं, मी कॉन्फिडेंटली उभी राहू शकत होते. तरी पण ते आतमधली फिलिंग्स नव्हती, म्हणजे कसं आयडेंटिफाय करायचं स्वतःला दॅट आय एम अ ट्रान्स, बिकॉज आपल्याला इतकं त्यावेळी एज्युकेशन नसतं किंवा आपली ती समजही नसते तेवढी की स्वतःला कसं प्रूव्ह करायचं आहे और स्वतःला समजून घ्यायचं काही कळत नव्हतं. मग खूप असे दिवस गेले, खूप लोकांची ओळखी अशा झाल्या माझ्या, आणि खूप दोन तीन असे ट्रान्सजेंडरशीही माझी ओळख झाली. आणि नंतर मग थोडंफार कळल्यानंतर की मला जाणवलं की नो, मी माझी सोल एक वेगळ्या बॉडीमध्ये ट्रॅप्ड आहे करून. दो तो आयुष्यात एक मुलगा जन्माला आला आहे, पण ती एक वेगळी सोल आहे त्या मुलाच्या आतमध्ये. ओके, सो आपलं आलेलं आहे जे आपण ऑर्डर केलं होतं ते किती छान दिसतंय खरंच ना, आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रेझेंट केलंय. आपण एक मिनिटं थांबवूया आपलं बोलणं, कारण हे इतकं टेम्पटिंग दिसतंय. अगदीच अगदी, चला तूट पडते. खूप जास्त टेम्पटिंग आहे, आपण ते खाऊ हळूहळू. येस, पण जरा गप्पांकडे परत एकदा बोलूया. तू सांगत होतीस तुझ्या प्ले बद्दल. नाही, राईट. तर इन 2015 मी एक प्ले केला होता ज्याचं नाव होतं कला पॉझिटिव्ह. आणि कला पॉझिटिव्ह मध्ये मी एक गंगाचं कॅरेक्टर प्ले करत होते. ओके. आणि गंगा एक ट्रान्सजेंडर होती त्या प्ले मध्ये. आणि तो प्ले करताना मला इतकं आपलेपणा वाटत होतं ना, की असं कुठेतरी जाणवत होतं की हे नाही, हे मीच आहे करून, आणि अशीच गंगा आहे करून. खूप म्हणजे ते कॅरेक्टर माझ्याशी खूप रिलेट करत होतं. मग मी ते प्ले केला आणि तो इतका जास्त हिट झाला ना प्ले आमचा. आणि मग सगळीकडे कुठेही चर्चा व्हायची ना, लोकांनी कला पॉझिटिव्हचं हा नाव विसरलेला, कोणतं प्ले, अरे वोई प्ले जिसमें गंगा थी. मग त्या गंगाच्या नावाने तो प्ले ओळखला जायचा. आणि मग कुठेही जायचे, मी कोणत्याही इव्हेंटला जायचे तेव्हा, अरे गंगा आ गई, गंगा आ गई, गंगा आ गई. मग तेव्हापासून गंगा अस्तित्वात आली. आणि गंगा जेव्हा आली तेव्हा प्रणीतला त्याचं खरं अस्तित्व मिळालं. सो गंगा, जसं मी तुला म्हटलं की आपला फूड शो आहे, आणि मी जर तुझ्या फूडबद्दल जर मी जाणून नाही घेतलं तर माझा शोज इनकम्प्लीट राहील. बट कशी आहे गंगा? फूडी आहे, खाण्याच्या बाबतीमध्ये नाटकी आहे का कशी आहे? गंगा फूडी आहे पण नाटकी अजिबात नाही आहे. कसलेच सोचले नाही आहेत माझे की मला हेच हवं आहे आणि मला तेच हवं आहे आणि असं काही आहे, काही नाही. पण खूप काही जे काही समोर येतं मी सगळं खाते. पण कधी कधी त्यांना सगळ्या गोष्टीचा त्रासही होतो, कारण की मी इतकी क्रेझी होते ना अशा कोणत्या गोष्टी समोर आल्यावर, मग सगळ्याच गोष्टी खाते मी. मग सगळं ते कॉकटेल झाल्यावर मग खूप कधी कधी मला त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि बराच वेळा झाला आहे मी स्वतःला आवरायचा खूप प्रयत्न करते की नाही, आता कंट्रोल नाही, हे सगळ्या गोष्टी नाही खायचा. पण ते आतमधले कुठे ते लहान मुलं आहे ना, ते नाही शांत बसत. जेवण बनवता येतं?
हो आय बिकॉज जेवणाची रुची मला माझ्या मम्मीकडून मिळाले, कारण की माझी मम्मी खूप सुंदर जेवण बनवते आणि तिच्याकडून शिकून मी मला आहे आणि खूप एक्सपेरिमेंट करायला आवडतं. म्हणजे मी घरात कधी अशी बसलेली असेल ना की काय काम नसेल तर माझं काय करायचं, हा मग उगाच काहीतरी किचनमध्ये जाऊन ऑमलेट पण एक वेगळ्या प्रकारे करायचा, मग त्याच्यात ऑमलेट मध्ये फोडून झाल्यावर मग त्याच्यावर चीज टाकायचं, मग टमॅटो टाकायचे, असे खूप एक्सपेरिमेंट करत असते स्वतः स्वतः आणि स्वतःच खाते. मला भीती वाटते उगाच कुणाला दुसऱ्याला देऊन त्रास झाला तर स्वतःच खाते, पण हो मी खूप छान जेवण बनवते तशी हो. बट वियर्ड कॉम्बिनेशन असतातच ना आपले, असे गंगाने काही वियर्ड कॉम्बिनेशन ट्राय केलंय? खूप वेळा मला अजून आठवते, मी ना माझ्या फ्रेंडच्या घरी होते आणि आमचा नाईट आऊटचा प्लॅन झालेला, तर कोण जेवण बनवला ना गंगा बनायगी ना, वैसे भी मस्त खाना बनाती आहे. हा म्हणजे ठीक आहे, आता मी मला आधीच झाडावर चढवलेलं आहे लोकांनी, हा मस्त खाना बनवते, हा मी बना लुंगी, तुम लोक मजे करू मी बना लुंगी. आणि तेव्हा पास्ता घेऊन आलेले तेव्हा, आणि मी पास्ता ह्याच्या अगोदर कधीच बनवला नव्हता, ह्यांच्यासमोर कसं सांगायचं मला नाही येते, म्हणून आता एवढं सगळं कॉम्प्लिमेंट करत होते मी छान बना लुंगी. मग किचनमध्ये गेले, सगळं टमॅटोज बेल पेपर सगळं कट करून ठेवलेलं आणि क्रीमही होती, मग कारण की मी क्रीम आणायला सांगितलेली, बिकॉज मी अगोदर हे ऐकलेलं की पास्तामध्ये थोडीशी क्रीम टाकली तर ती चांगली लागते म्हणून. मग मी पास्ता अगदीच अर्धा किलोचा पास्ता होता, इतका जास्त तो सगळा टाकला मी त्या टोपामध्ये आणि मला स्टर करता येत नव्हतं, मग ते थोडं कसं तरी करून मी मॅनेज केलं. मग त्याच्यानंतर मी क्रीम टाकली आणि मी इतकी वेडी ना, म्हणजे नाही आता पडले नाही थोडीशी अजून, नाही थोडी अजून मी अख्खा बॉक्स त्या क्रीमचा सगळा पास्तामध्ये टाकून झाली, तरी माझ्या मनात शांती नाही की मला काहीतरी कमी वाटते, काय करू आता मी, काय करू. क्रीम टाकली, मी त्याच्यावरून मीठही टाकलं आणि नंतर ना अजून मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती, मला का नाही येत आहे. मग मला आठवलं की मी फ्रीजमध्ये दूध ठेवलं आहे, मग मी फ्रीजमध्ये मी तू जे म्हणतेस ना गंगा, मी ते इमॅजिन करते म्हणजे ते काय अगं, ते फक्त एकदाच होतं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी कधीच नाही झाल्या, ट्रस्ट मी. मग त्याच्यानंतर मग दूध पातेल्याभर त्याच्यात पास्त्यामध्ये ओढलं आणि पास्त्याची बासुंदी जर कोणी कोणाला खायची असेल तर कॉन्टॅक्ट गंगा, ती चांगली बनवते. आता ते नाही होणार कारण की ते एकदाच झालं होतं. आणि मग नंतर ना मग स्टर करते, मग तो वेगळाच कलर आला ना की दुधाचा व्हाईट आणि मी अगोदर जे मसाले टाकलेले, तर माझ्यासाठी ओ वा किती सुंदर कलर दिसतो आणि खूप टेम्प्टिंग दिसत आहे. मी असं हलकंसं टेस्ट करून बघितलं, ओ ओके काहीतरी मला वेगळं जाणवते, म्हणून ठीक आहे ना आता हे लोक ड्रिंक केले, हे लोकांनी ह्या लोकांना काही दिलं तरी हे लोक खातील. हे तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला एपिसोड सेंड करा, लेट देम नो की काय तू केलंयस, कुठला पदार्थ तू चांगला करते. मी मासे खूप छान बनवते आणि पालक पनीर इज माय स्पेशालिटी, तर मी हा दोन गोष्टी खूप छान बनवते. सो प्लीज ट्रस्ट मी ऑन दिस, हा मी काही बासुंदी नाही बनवत माश्यांची पण. पण आता गंगा तू प्रेक्षकांना स्क्रीनवर दिसतेस, झी युवा सारख्या चॅनलवर दिसतेस प्रेक्षकांना, मग एक मेंटेन राहायचं वगैरे भूत आहे का डोक्यात? आहे पण मी बट तू खूप छान मेंटेन आहेस, पण तरी सुद्धा आणखीन त्याच्यासाठी काही एफर्ट्स आहेत तुझे का? नाही मी नाही, चला मी आता खरं सांगते ठीक आहे, मी खूप लेझी आहे इन दॅट वे की स्वतःला की उठून एक्सरसाइज करा किंवा जिमला जा, पण खूप असं जीवावर येतं, पण नाही ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि मी करते म्हणून तुम्ही ते सगळ्या गोष्टी करायला जाऊ नका, बिकॉज हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः असं ते जपते, आता मी लवकरच चालू करणार आहे, तर तुम्ही पण लवकर चालू करा. मंडे पासून चालू करणार? येस. पण मग तू आधी असं कधी ट्राय केलंस का पटकन बारीक व्हायचं किंवा पटकन फिट व्हायचं म्हणून डाएट? नाही, माझी बॉडी अशा प्रकारे आहे ना, जर का मी वर्कआउट करायला लागले ना तर विदिन अ मंथ अशी मी बारीक होते, आणि जर का पुट ऑन व्हायचं असलं ना तर विदिन अ मंथ मी पुट ऑन होते, म्हणजे खूप अशी ॲडजेस्टेबल माझी बॉडी आहे. मम्मीचा आजचा कुठचा पदार्थ तुला खूप आवडतो? नाही, मम्मी काही माझी बनव देत ना, ती मला कोणतीही गोष्ट आवडते आणि दिस इज व्हेरी लेम एक्सक्यूज, बिकॉज प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्याच्या आईच्या हातचं जेवण आवडतंच, तर माझं हे वेगळं असं काही नाही. पण जेव्हा ती ना गोडी डाळ बनवते ना, ते खोबरं टाकून आपण जी डाळ बनवतो ती खूपच सुंदर बनवते, तर हो. आणि मी बऱ्याच वेळा ट्राय केलं, पण जशी चव तिच्या बनवण्यात होते ना, माझ्यात तशी कधीच नाही आली, अजूनही नाही आली, आय डोंट नो व्हाय.
सो दिस इज व्हाट आई हैव टू रोमांस नो 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 ये रोमांस आहे अच्छा ओके कॉफी क्रंच सो कॉफी आणि हे रोमांस आहे बरं ते हे माझ्या ड्रेसला मॅच नाही झालं का म्हणजे प्लॅनिंग करून माग चेअर्स अँड थँक्स फॉर कमिंग छान आहे का रोमांस रोमांस कधी वाईट असतो एक्सपेरिमेंट जशी म्हणाले मी माझा एक फ्रेंड आहे सॅव्हियो म्हणून तो जेव्हा तो माझ्या बरोबर असतो ना तेव्हा मला असे खाण्याची ना टेन्शनच असं घ्यावं नाही लागत तो कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जातो ही इज फॉर मी ही इज अ गॉड ऑफ फूडी ठीक आहे तो इतका खातो म्हणजे इतक्या काय काय नवीन नवीन गोष्टी खातो ना मला कधी प्रश्न पडतो म्हणजे ह्या गोष्टी कशा पचतात ह्याला कारण की मला भीती वाटते कधी कधी खायला की मी खाऊ की नको खाऊ पण तो सगळं खाऊन मोकळा होतो मग त्याच्याकडून मला हे थोडंसं हे जो क्रेज आहे फूडसाठी तो त्याच्याकडूनच मला आलाय पण लोक असं म्हणजे असं छान हाताने खायला आवडतं का एकदम सोफिस्टिकेटेड नाही आय एम व्हेरी मच ग्राउंडेड यु नो मॅडम चे नखरे बघा आय एम व्हेरी मच ग्राउंडेड हा तर मी घरात कधी असले ना मी कधीच स्पून आणि असं नाईफ वगैरे काही यूज नाही करत बिकॉज मला वाटतं ना हाताने खाऊन जेवढं पोट भरतं ना तेवढं हे स्पून आणि ते उगच घुसवा आणि तोडा आणि ह्या सगळ्या गोष्टी मला नाही जमत मोहित या व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्या व्यक्तीला खरं तर आम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायला हवं की त्याच्यामुळे आज तू दिसतेस पण कोण आहे या मोहितने तर मोहित वॉज द फर्स्ट बॉय इन माय लाईफ ज्याला मी डेट करत होते तर खूप सुंदर तो अजून मी अजून ती गोष्ट विसरत नाही बिकॉज तो खूप एल्डर होता माझ्यापेक्षा मग ते माझी अगदी काळजी घेणं मला पॅम्पर करणं जिथे ओढायचं आहे तिथं मला ओढायचं आहे आणि जिथे लाड करायचं आहे तितकेच लाडही माझे करायचा तर खूप असं म्हणजे खूप चांगला तो एक फेज होता माझ्या आयुष्याचा आणि मोहितने खूप चांगलं घडवलं आहे मला आणि तो अगदीच तो कॉन्फिडन्स त्याच्यामुळेच आला आणि मी हो थँक्यू सो मच मोहित सो आता हे तर चालूच आहे सगळं एक आपण छोटासा गेम खेळूयात ते म्हणजे तुला आता सगळ्या पदार्थांची नावं तर माहितीच आहेत एकंदरीत तुझ्याशी बोलण्यावर हा मला अंदाज आला आहे ओके सो आता ह्या काही चिट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये काही काही छान छान पदार्थ लपलेत त्याचे लेटर्स आहेत तर तुला या पेपरवर या पुठ्ठ्यावर तुला ते मला सांगायचे आहेत ते शब्द कुठले आहेत तर टोटल हे या लेटर्समधनं 5 पदार्थ निघतील असे एवढे आहेत ओके तुम्हाला ह्याच्यावरती स्टिक करून दाखवायचे की ह्याच्यात काय काय पदार्थ आहेत मला पहिल्या ह्याच्यावरून कळलं हे नक्की कॉफी असणार आहे ते अच्छा हे दुसरंही असू शकतं कॉफी झालं मी चॅलेंज जिंकली आहे तर आपला पहिला पदार्थ होता कॉफी मग पिझ्झा मग पाणीपुरी वडापाव आणि जलेबी बाई बट मी तुला आधीच थँक्यू म्हणते की थँक्यू सो मच तू इकडे आलीस खूप मजा आली तुझ्याशी गप्पा खरंच आहे तू तशीच राहा अशी स्माईल करत राहा आणि खूप एन्जॉय कर गंगा येस सो हे संपणार नाही आपण जरा खादाडी सुरू करूयात आपली अँड थँक्यू